नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजेंद्र सोनवणे, होमिओपॅथिक सोरायसिस स्पेशलिस्ट। आपल्याला माहिती आहे की स्थूलता आणि ओबेसिटी हे सोरायसिसचे ट्रिगर फॅक्टर आहे आणि बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की स्थूलता किंवा ओबेसिटी कशा प्रकारे नियंत्रण करायची। याच्यात सगळ्यात महत्त्वाचं कारण असते स्थूलता आणि ओबेसिटी काय येते तर आपण जे खातो त्याच्यामुळे येते। त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे डाएट्स करतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करूनही आपल्याला त्याच्याशी चांगला आपल्याला ओबेसिटी कंट्रोल होत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही कुठलंही डाएट करा पण आपण कसं खावं हे आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे। तर काही महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल ज्या प्रकारे जर तुम्ही या प्रकारे अन्नपदार्थ खाल्लेत म्हणजे हाऊ टू ईट म्हणजे तुम्ही ओबेसिटी कंट्रोल करणार। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आपण ज्या वेळेला जेवायला बसतो त्यावेळेला आपण कुठल्या वातावरणात जेवायला बसतो हे खूप महत्त्वाचं आहे। एन्व्हायरमेंट, तर ज्या वेळेला तुम्ही जेवायला बसतात तर आजूबाजूचं वातावरण हे प्रसन्न स्वच्छ असं वातावरण पाहिजे, कारण आपण जे खाणार आहोत त्याच्याने आपलं शरीर निर्माण होणार आहे। म्हणून ते वातावरण हे प्रसन्न पाहिजे। जेवताना आपण कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसून जेवायला पाहिजे, उभं राहून किंवा अकवर्डनेसमध्ये असं कधीही जेवायला बसू नये, कारण जेवण आपण एन्जॉय करायला पाहिजे। जेवढं तुम्ही जेवण एन्जॉय कराल तर तुमची ओबेसिटी कंट्रोल होईल। आपण एका पिशवीमध्ये अन्न भरत नाही तर आपण आपल्या पोटात टाकतोय, आणि आपण जे अन्न खातो त्याचा जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर याचा अर्थ असा की ते तुम्हाला लागू पडणार आहे आणि त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे। जर तुम्ही या प्रकारे नाही केलं तर त्याचं तुम्हाला नुकसान होणार आहे। म्हणून आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही काय करायला पाहिजे, पहिल्यांदा एन्व्हायरमेंट की ते स्वच्छ सुंदर पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की महत्त्वाची की वातावरणाच्या बाबतीत कधीही टी व्ही बघताना, मोबाईलचे मेसेजेस बघताना, व्हॉट्सअप बघताना किंवा पुस्तक वाचता वाचता कधीही जेवू नये। तुम्ही तुमच्या जेवणाचा आनंद घ्यायचा असेल, जेवण हे तुम्ही एक साईडचं काम म्हणून करत असाल तर निश्चितच त्याचं तुम्हाला नुकसान आहे। म्हणजे जेवण करताना फक्त जेवण करायला पाहिजे। म्हणून बऱ्याच वेळेला हिंदू धर्मामध्ये असं म्हणतात की जेवण हे एक प्रकारचं ध्यान आहे, धारणा आहे, एक प्रकारचा यज्ञ आहे। त्यामुळे तुमचं सगळं तन मन आणि धन म्हणजे चिंता ह्या सगळ्या बघून तुम्ही जेवायला पाहिजे, कारण याच्यामुळे तुमचं शरीर आणि मन स्वस्थ राहणार आहे। म्हणून नेहमी तुम्ही आनंदीपणाने जेवायला पाहिजे। त्यानंतर आपण सहसा मी नेहमी सांगतो की एक तरी जेवण एका फॅमिलीने सोबत घ्यायला पाहिजे। तुमची फॅमिली असेल तर तुम्ही फॅमिलीसोबत जेवण घ्यायला पाहिजे, कारण असं आहे की जर ती फॅमिली एकत्र जेवण घेत असेल तर ती कायम एकत्र राहते। आणि जर जेवताना नेहमी कुठलेही वादविवादाचे विषय चर्चा या करू नयेत, जेवताना लाईट गप्पा असाव्यात किंवा ज्याच्याने आनंदी वातावरण निर्माण होईल, तर अशा प्रकारे आपण जेवण करू म्हणजे आपल्याला आणि इतरांना दोघांना फायदा होईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगेल की जर तुम्ही जेवायला बसला आहात आणि जेवताना तुमच्यासमोर ताट असेल तर सहसा असा विचार करायचं की हे जे अन्न आहे खूप छान आहे आणि या अन्नामुळे मला जे काही मिळणार आहे हे चांगले पदार्थ मिळणार आहेत, माझं शरीर सुदृढ होणार आहे। मग तुमच्या भाजीमध्ये मीठ कमी असेल, तिखट असेल, या गोष्टींचा सहसा विचार करू नये आणि आपण जे आहे ते आनंदाने खाल्लं तर ते गोड होईल। हे वातावरण जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या वेळेला आपण जेवायला बसतो आपल्यासमोर ताट असतं तर आपण डायरेक्ट जेवायला घेतो ते चुकीचं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण आपल्या ताटाकडे अन्नपदार्थाकडे बघा आणि आनंद घ्या की ते छान दिसत आहे साईट। त्याच्यानंतर त्या अन्नपदार्थाचा वास घ्या आणि तो अनुभवा, आणि तो अनुभवा आणि तो त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्या प्रत्येक पदार्थाचा अन्नाचा वास येतो त्याच्याने तुमचे डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट होणार आहे आणि नंतर त्याची चव घ्यायला सुरुवात करा। प्रत्येक पदार्थाची चव वेगळी आहे। या तीन गोष्टी जेवणाच्या अगोदर खूप महत्त्वाच्या आहेत की साईट, स्मेल आणि टेस्ट। टेस्ट ही कधीच पहिल्यांदा नाही पाहिजे, पहिल्यांदा साईट पाहिजे अन्नाची, नंतर वास आणि नंतर चव। अशा प्रकारे जर तुम्ही अन्न घेतलं तर निश्चितच तुम्ही आनंदी होणार आणि त्या आनंदामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमच्या शरीरामध्ये पचन आणि ऊर्जा मिळेल आणि चांगली ऊर्जा मिळायला तुमची ओबेसिटी नियंत्रणात येईल। त्याच्यानंतर ज्या वेळेला तुम्ही जेवतात तर तुम्ही कोणासोबत जेवतात हे तितकंच महत्त्वाचं आहे। ज्या व्यक्ती तुमच्या मित्र आहेत, ज्याच्याशी तुमचे चांगले संबंध आहेत त्यांच्यासोबत जेवायला बसा। त्याच्यानंतर जेवायची पद्धत
साधारणतः कशा प्रकार जेवायचं। महत्त्वाची गोष्ट अशी की आपण ज्यावेळेला जेवायला बसतो त्यावेळेला आपल्याला विशिष्ट वेळेचं बंधन नाही पाहिजे। आपण जेवताना नेहमी एक घास घेतल्यानंतर जोपर्यंत तो पूर्ण आपण चावत नाही, 32 वेळा चावा, 10 वेळा चावा, 20 वेळा चावा, तो पूर्ण तुमच्या घशात उतरत नाही, तोपर्यंत आपण दुसरा घास तयार करू नये। साधारणतः लोक जेवताना 2 मिनिटापासून 5 मिनिटात पूर्ण जेवतात। तर जेवताना सगळ्यात पर्यंत लक्षात हे घ्यायचं आहे की एक घास पूर्ण खाल्ल्याशिवाय दुसरा घास तयार करू नका, त्यात गॅप राहते। अशा प्रकारे जेवा। महत्त्वाची गोष्ट की ज्यांना ओबेसिटी त्यांच्यासाठी एक सूत्र असं आहे की 5 मिनिट्स हॅक। म्हणजे मी सगळ्यांना सांगतो की एक पोळी घ्यायची, ती ताटात टाकायची आणि 5 मिनिटपर्यंत ती पोळी खायची आणि त्याच्यानंतर तुम्ही जेवायला सुरुवात करा। याच्याने तुमच्या ओबेसिटीवर नियंत्रण मिळेल। याचं कारण असं आहे, जर आपण ती पोळी 1 मिनिटात संपवली तर 4 मिनिट थांबायचं नंतर जेवायचं नाही, पण 1 मिनिट हळूहळू जर आपण पोळी खाल्ली, कारण असे की ज्यावेळेला तुमचं पोट भरलेलं असतं आणि मेंदूला संवेदना जातात पोट भरलेलं आहे, त्याच्यानंतर तुमचं जेवण तुम्ही बंद करता, तुम्हाला असं वाटतं की आता माझं जेवण झालं आहे, तर याच्यामध्ये गॅप असतो आणि हा गॅप साधारणतः 3 ते 4 मिनिटाचा असतो। तुम्हाला असा अनुभव आला असेल की आपण जेवताना समजा काही कारण असतो, कोणी आपल्याकडे आलं किंवा आपण ब्रेक केला, तर पुन्हा आपल्याला जेवायची भूक नसते। याचा अर्थ असा की तुम्हाला तेवढंच आवश्यक होतं। म्हणून जेवताना भरभर कधी जेवू नये, हळूहळू जेवा। आणि मी जे सांगितलं की 5 मिनिट एक पोळी खायची आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही फास्ट का तुम्ही खाऊ शकत नाही, तर हे एक तुम्ही हॅक वापरा। नंतर जेवणाच्या वेळा, तर टाईम जो जेवणाचा असतो तो कसा पाहिजे। उदाहरणार्थ मला माझ्या गुरुने एक गोष्ट सांगितली, नेव्हर गो टू द डायनिंग टेबल अनलेस हंगर ड्राईव्ज यू मॅड टुवर्ड्स डायनिंग टेबल। जोपर्यंत तुम्हाला पूर्ण भूक लागलेली नाहीये तोपर्यंत तुम्ही जेवायला जाऊ नका। तर ज्या वेळेला आपल्याला खूप भूक लागली असेल तरच जेवायचं, भूक नसेल तर विनाकारण जेवायला बसू नका। आणि जेवणाच्या ज्या वेळा आहेत त्या तुम्हाला मी फिक्स सांगतो, साधारणतः दुपारी 12 ते 1 दरम्यान आपलं दुपारचं जेवण व्हायला पाहिजे, सकाळचा ब्रेकफास्ट 9 ते 11 दरम्यान व्हायला पाहिजे, रात्रीचं जेवण हे रात्री 9 वाजेच्या आत व्हायला पाहिजे। ह्या ज्या वेळा आहेत या वेळामध्ये तुमच्या स्केड्यूलप्रमाणे तुम्ही ह्या वेळा ठरवा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवण करून कधीही लगेच झोपायचं नसतं, किंवा जेवण केल्यानंतर आपण थोडा वेळ बसायला पाहिजे, विशेषतः वज्रासनामध्ये बसायला पाहिजे जर तुम्हाला वज्रासन येत असेल, नाही तर सरळ बसायला पाहिजे। तर ह्या जेवणाच्या वेळा ज्या असतात ह्या आपल्या आपण ठरवायच्या आणि ज्या वेळा आहेत त्या फिक्स ठेवायच्या, त्या वेळा सहसा बदलवू नका। समजा तुमच्या वेगवेगळ्या वेळा असतील तर तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करा की याच वेळेला आपण जेवायचं, कारण ज्या वेळेला तुम्ही जेवणार सवय करणार त्याच वेळेला तुमच्या शरीरामध्ये पाचकरस निर्माण होतात। पण जर तुम्ही उशिरा जेवलात किंवा लवकर जेवलात त्या वेळेपेक्षा, तर तुम्हाला त्या शरीरात पाचकरस नसतं, त्यामुळे तुम्हाला अपचन होऊ शकतं आणि ते जे फूड तुम्ही खाताय ते तुम्हाला उपयोगी नाही, निरुपयोगी, घातक पण होऊ शकतं। तर नेहमी जेवणाच्या वेळा महत्त्वाच्या। पुढची गोष्ट आहे की जेवणाची सिक्वेन्स, आपण जेवताना कुठला पदार्थ अगोदर खायचा, कुठला पदार्थ नंतर खायचा, हा सुद्धा सिक्वेन्स तुमच्या ओबेसिटी कंट्रोलमध्ये महत्त्वाचा आहे। सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या शास्त्रोक्त माहितीनुसार सांगेन, कदाचित तुम्हाला तुमच्या स्केड्यूलमध्ये किंवा तुमच्या सवयीप्रमाणे बसणार नाही, तर सगळ्यात पहिल्यांदा जेवताना आपण गोड पदार्थ खाल्ले पाहिजे। गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी कधीही खाऊ नये, त्याच्यानं ओबेसिटी वाढते। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही जेवणात गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत, त्याच्यानंतर सॅलड्स खाल्ले पाहिजेत। सुरुवाती सॅलड्स नाही करा, पण सॅलड्समध्ये कॅलरीज कमी असतात आणि सुरुवातीची तुमची भूक जोरात असते तुम्ही खातात खूप जोरात, आणि कॅलरीज जास्त जर खाल्ल्या तर तुम्हाला, जसं मी तुम्हाला गोड सुरुवातीला खायला सांगितलं आहे त्याच्यात कॅलरीज जास्त असतात, पण एक फायदा असा आहे गोड खाल्ल्याने तुमची ग्लुकोज लेवल मेंटेन झाली की मग तुमची भूक कमी होते। त्यामुळे नेहमी जर तुम्ही सुरुवातीला गोड पदार्थ खाल्ला तर आपापच तुमची पुढची भूक कमी होणार आहे, किंवा जर गोड पदार्थ जेवणात नसतील तर सुरुवातीला सॅलेड्स खा, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं योग्य जेवण वरण भात भाजी पोळी जे काही ते करा, आणि जेवणाच्या शेवटी कधीही आईस्क्रीम सॅलेड्स गोड पदार्थ घेऊ नका। तर ह्या एक जेवणाची पद्धत आहे ही बाळगा। त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर, जसं आता मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितलं, सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण
एखाद फळ खायला पाहिजे, कारण सकाळी उठल्यावर तुमचा जो जेवणाची तुमची किंवा भूक जी असते रात्रभर उपाशी राहिल्यामुळे तुमच्या पोटाची पचन क्षमता जास्त असते, त्यावेळेला तुम्ही चहा किंवा अशा काही गोष्टी घेण्यापेक्षा जर फ्रुट्स घेतलं तर ते लहानसं फ्रुट्सचा तुम्हाला खूप फायदा देऊन जाईल, कारण त्यावेळेला तुम्हाला फार फायदा होतो. म्हणून उठल्यावर सहसा पहिल्यांदा फ्रुट्स घ्यायला पाहिजेत. आता हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलं हा सिक्वेन्स तुम्हाला पाळायचा आहे. महत्त्वाची गोष्ट असते की जेवताना कधीही पाणी पिऊ नये. जेवणाच्या अगोदर तुम्ही 1 ते 1.5 तास भरपूर पाणी पिऊन घ्या, जेवताना पिऊ नका, जेवणानंतर 1 तासाने पाणी प्या. कारण जेवताना जर तुम्ही पाणी प्याला तर तुमचे जे काही पाचक रस आहे ते डायल्यूट होणार आहे आणि त्याचा परिणाम कमी होणार आहे. म्हणून सहसा जेवताना जास्त पाणी पिऊ नका, किंवा फक्त 1/2 ग्लास पाणी पूर्ण जेवणात तुम्ही थोडं थोडं पिऊ शकता, तर ही सवय ठेवा. आता लास्ट बट नॉट लिस्ट महत्त्वाची गोष्ट, वेन नॉट टू ईट. मी जे तुम्हाला 2 किंवा 3 वेळा सांगितलं आहे जेवणाच्या, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खरंच काही मध्ये तरी घ्यायचं नाही. समजा तुम्हाला बऱ्याच वेळेला एखादा मित्र भेटला, हॉटेलला गेलो, आपण चहा घेतला, ठीक आहे चहा घेतला, पण सहसा या गोष्टी टाळा की जेवणा व्यतिरिक्त तुमच्या फिक्स जेवणा व्यतिरिक्त भूक नसताना किंवा कोणी प्रसाद दिला तरी मी म्हणतो की ज्या ज्या वेळेला तुम्ही पोटात आणून टाकणार तर तुमचं पूर्ण डायजेशन प्रोसेस सुरू होणार आहे आणि ते तुम्हाला वाटत असेल तुम्ही 1 घास खाल्ला पण शरीरासाठी ते एक पूर्ण नवीन जेवण आहे. तर तसं करू नका, नेहमी तुमच्या फिक्स वेळा ठेवा, फिक्स वेळेला त्या गोष्टीच तुम्ही करा, चहाच्या वेळा फिक्स ठेवा आणि सहसा ही वेळ बदलू नका. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर निश्चितच मला खात्री आहे की तुम्हाला ओबेसिटी कंट्रोल करण्यामध्ये निश्चितच मदत होईल आणि तुमचा उत्साह पण वाढेल.